सेटिंग गोयच्या टोटल पीडब्ल्यूडी नॅशनल हायवे ह्या प्रोजेक्टाच्या संदर्भातली रिव्ह्यू मिटिंग माननीय मंत्री गडकरीजी आणि व्ही के सिंग राज्यमंत्री यांच्या बरोबर आशिल्ली. गोयातल्या एकंदर नॅशनल हायवेच्या अंतर्गत जे सगळे प्रोजेक्ट चालू असतात, फर्स्ट पहिलं म्हणजे इट इज अ मोपा कनेक्टिव्हिटी टू द नॅशनल हायवे. हो प्रोजेक्ट ऑलमोस्ट एप्रिल महिन्यापर्यंत पुराय जाता. ओके, सगळ्यात तसं पळोवंक वचत जाल्यार हो ब्रिज जरी ल्हान आसलो तरी जेन्ना हायस्ट पिलर ह्या ब्रिजा खातीर आसा, म्हणजे ताच्या पिलराची हायट जी आसा ती देशांत सगळ्यांत चड आसा म्हणपाक कांय हरकत ना. वन ऑफ द बेस्ट कनेक्टिविटी एस्टाब्लीश करता. सेकेंड इजन आमी जेचो फाउंडेशन स्टोन घातलो जो पर्वरी फ्लायओवर, ताजें काम जाता तितकें जानेवारी म्हयन्याच्या म्हणजे एंडिंगाच्या पयलीं सुरू करप, कारण ताका सायडीचे बाकीचे सगळे दिवस ताजेरूय रिवायज जाता, त्या कॉन्ट्रॅक्टरा कडेन डिस्कशन्स जाले. तिसरी गजाल जी आसा तो आमी मडगांव वेस्टर्न बायपास पासून तीन काणकोणा पर्यंत ताजेरूय सगळे रस्ते उरल्या, म्हणजे 90% जागा जी की गोवर्मेंटा कडेन ऑलरेडी आसा त्या जागे खातीर ॲडमिनिस्ट्रेटीव अप्रुवल टेंटेटिव्हली त्यांच्यानी दिला. त्याही कामाची सुरुवात ही बेगिनात बेगीन जातली. इट कॉस्ट अप्रॉक्सिमेटली मोर दॅन 5,000 crores ऑफ रुपीज. ती कामां जाता तितकी बेगीन सुरवात जातली. ताज्या उपरांत पोर्ट कनेक्टिव्हिटी खातीर सर्वात शेवटी फक्त एक काम जावपाचो उरला, जो डायरेक्टली बर्थ नंबर 9 हेका डायरेक्ट कनेक्ट करतलो, म्हणजे पोर्ट कनेक्टिव्हिटी पुराय जातली. ताजोय रिव्ह्यू घेतला, त्याचं बारीकसं पेंडिंग इश्यू आशिले. सो ऑनरेबल मिनिस्टर गडकरी हॅड गिवन इन्स्ट्रक्शन आणि तो इश्यू त्याने रिझॉल्व्ह करपा लायला. त्याने बी तो प्रोजेक्ट टील एप्रिलपर्यंत प्रोजेक्ट जो आसा तो पुराय करून दिवपाचें थारायला. हाज्या व्यतिरिक्त आम्ही म्हणटा बोरी ब्रिज जेका स्ट्रेंथ तो नॅशनल हायवेच्या अंडर येता परत एकदा, त्याच्या खातीरही बी तशें टेंटेटीव सँक्शन दिलां. फक्त ताजी थोडीशी अलायनमेंट आनी हे उरल्याची एकदा फायनलायज जाल्या उपरांत तेंय काम सुरवात जातलें. आमी रिंग रोडाची जी डिमांड केली, म्हणजे सिटी कंजेशन कंप्लीट करपाक पुराय, म्हणजे मुंबय कन्याकुमारी हो मेन हायवे आनी परत एकदा म्हणटा तसो गोवा हैदराबाद हायवे, हाजे वयले कंजेशन कमी करपा खातीर रिंग रावंडाचो प्रपोजल दिल्लो. तेजेरूय कन्सल्टंट अपॉयंट जाला, तेजेर काम सुरवात जालां. अजुनूय तो स्ट्रेटनींग कसो जातलो, अजून कमी कसो जातलो, ताजेर वर्कींग सुरवात आसा, तो कंप्लीट जातलो. फॉर साखळे टू खानापूर मी बेळगाव वाया चोरला वो रोड जो आसा पळय न्ही, ताका पॅरल आनी एक रोड काडप, म्हणजे तसो तो फोर लेन वगैरे न करता, म्हणजे एनवायरमेंट बेस्टेड एनवायरमेंट प्रोटेक्ट करता आसतना जो सायडीच्यान रस्तो काडलो जाल्यारूय बी ताजो खूब मोठ्या प्रमाणांत गोंयाक फायदो जातलो. ती ताजेर टेंटेटिव्हली तांच्यानी आपलो डीपीआर रेडी करून धाडा म्हटला, म्हणजे ताजे फॉरेस्ट क्लियरन्स वेळ आसा जाल्यार इन लाँग रन तोय रस्तो घेतलो वतलो. उरता उरलो अनमोड रोडाची, म्हणजे अनमोड फ्रॉम टू अनमोड टू द शुगर फॅक्टरी आनी शुगर फॅक्टरी टू परत खांडेपार ह्या रस्त्याचे जे आसा पळय न्हू, ही थोड्या दिसांनी कामां सुरवात जातली आनी ते सायडीतली कनेक्टिव्हिटी कंप्लीट जातली. आमी रिक्वेस्ट केली की गोंयांत इंटरनल रस्त्याचेर खंयच्याच टोल जावंक जायना, म्हणजे गोंयकारांक हांगातल्यान थंय वयता आसतना टोल पे करचो पडचो न्ही, नाजाल्यार कितें जाता, नॅशनल हायवे जाले काय सगळी कडेन एवरी 60 किलोमिटराच्या उपरांत टोल घालचो पडटा. आनी पयलीं तो ऑफकोर्स म्हणजे जुवारी ब्रिजाच्या उपरांतूय टोल घालपाचो आशिल्लो, पण आमची रिक्वेस्ट केंद्र सरकारान आनी माननीय गडकरीजीन मान्य केला आनी गोंयांत इंटरनल रोडांचेर खंयसरूच टोल येवचो ना, फक्त बॉर्डरीचेर पोळे आनी पत्रादेवी हांगासरूच टोल येतले. आनी इन फ्युचर मागीर जेन्ना रस्ते कंप्लीट जातले तेन्ना केरी आनी हांगासर मोले हांगासर इन फ्युचर येतले, पण हे दोन टोल सद्या जे आसा तितकेच येतले. आनी म्हाका दिसता एक बऱ्या पद्दतीचो आजुनी इन्फ्रास्ट्रक्चर कमी जातले. सगळे प्रोजेक्ट कंप्लीट जाल्या उपरांत इट इज वन ऑफ द बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटींतले जातले हाची म्हाका निश्चित खात्री आसा. आमी तशें म्हणटा की 25,000 कोटी आतां पर्यंत ह्या 10 वर्सांक दिले, फुडल्या 5 वर्सांमध्ये अनादर 10,000 crores ऑफ रुपीज ऑलरेडी इन प्लॅन पायपलायन आनी तेय म्हाका दिसता पुराय जातले. एक बरो रिव्ह्यू आज घेऊन बाकीच्या सगळ्या जणांक म्हणजे आमच्या पीडब्ल्यूडी परत नॅशनल हायवे ऑथॉरिटी तांची CPWD इवन दो फॉर द कॉन्ट्रॅक्टर्स कन्सल्टंट हांकां सगळ्यांक इन्स्ट्रक्शन दिवन फास्ट ट्रॅक करपाचें थारलां. स्पिडी थरल्या त्या प्रमाणे वचत जाल्यार सगळ्यांनी टायमलायन केली
जाल्यार एक दोन प्रोजेक्ट तरी एप्रील पर्यंत जातले आनी उरलेल्यांचे फाउंडेशन स्टोन घालून ती कामां सुरवात जातली. बस पोर्टाचेर बस पोर्टाचेरूय डिस्कशन जालें. बस पोर्ट आमचे वेगवेगळो मडगांव आसतलो, आमचो वास्को आसतलो, असे जे वेगवेगळे आसा ताजेर गव्हर्मेंट इज कमींग अप विथ द पॉलिसी म्हणजे लँड आमचे ताजेर कशा पद्दतीन PPP म्हूण आनी हो एक फुडल्या म्हयन्या भितर फायनल जातली तेंच्यांनी म्हटला त्या प्रमाणे ती जर जाली जाल्यार आमच्या स्टेटींतले 4 ते 5 इनिशियली बस पोर्ट घेवपाची गडकरीची इंट्रस्ट दाखयला. सो ते जाले आसत जाल्यार आमी वन ऑफ द बेस्ट बस पोर्ट जे आसा पळय ते दिवपाक शकतले. प्रायोरिटीज आमचो वास्को मडगांव हे आमकां प्रायोरिटीज घेवपाचे आसात ते पुराय जातले. ना इवी बसीचेर सागरमाला प्रोजेक्टाचे बाकीचे जे इनकम्प्लीट प्रोजेक्ट आहात ते कम्प्लीट करपाचे. डेट इज आत्ता तो पळय तो मिटिंगेच्या अजेंडा वेलो मुद्दा आशिल्लो. थँक्यू. Thank you.